एन मराठी 24 तासचे मुख्य संपादक सुहास पवार गहुलीकर यांचा दिल्ली येथे सन्मान सत्कार व पुरस्कार. सविस्तर वृत्त. नवी दिल्ली येथे संसद भवन परिसरात बाबा लखनशहा बंजारा व बाबा मक्खनशहा लबाना यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला देश विदेशातील नामवंत मंडळींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे अंकुशजी नारंग हे होते, तर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी अध्यक्षपद भूषवले. सरदार एस पी सिंह लबाना, पृथ्वी सिंह राठोड, जे पी पवार, कविता राठोड आणि अरविंद नायक यांची प्रमुख उपस्थिती होती. कॅनडावरून संदीप कर तर अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात देशात विशेष आणि अतिविशेष कार्य करणाऱ्यांना सन्मान सत्कार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, गौरविण्यात आले. त्यामध्ये मेन मराठी 24 तासचे मुख्य संपादक सुहास पवार गहुलीकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विमानाने येण्याजाण्याच्या खर्चासह सन्मान सत्कार व आणि पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कॉन्स्टिट्यूशनल क्लब स्पीकर हॉल रफी मार्ग नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात मेन मराठी 24 तासचे मुख्य संपादक सुहास पवार गहुलीकर यांना राष्ट्रीय गौरवशाली पुरस्कार आणि समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा हा सन्मान सत्कार आणि पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या सन्मान सत्कार आणि पुरस्काराचे श्रेय ज्यांच्या सहकार्याने आणि प्रोत्साहनाने मी कार्य करू शकलो म्हणून त्यांना वेळोवेळी प्रोत्साहित करणारे त्यांचे परिवार, समाजसेवक, समाजबांधव तसेच प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे संपादक, पत्रकार, वार्ताहर, कॅमेरामॅन ह्यांना देतात. नवी दिल्ली येथे मेन 24 तासचे मुख्य संपादक सुहास पवार गहुलीकर यांच्या झालेल्या सन्मान सत्कार आणि पुरस्काराबद्दल आमच्याकडून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा.